नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. काँग्रेस नगरसेवक गाडेगावकर यांचे ठाणे महानगरपालिका शहर विकास विभागासमोर ठिय्या आंदोलन. मनसेला बळती सुरूच. ठाण्यात कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे. आणि दिव्यात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या. ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागामार्फत गेल्या 6 महिन्यांपासून मागणी केल्यानंतरही अधिकारी वर्ग उत्तरं देण्यास तयार नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे नगरसेवक संजय घाडेगावकर यांनी सोमवारी दुपारी शहर विकास विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या धरणं आंदोलन केल्यानं एकच खळबळ उडाली. त्या कामचुकार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अखेर पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेनं काँग्रेस सरकारच्या काळात गरिबांना घरं देण्यासाठी रेंटल योजना राबवली. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं आणि बेकायदेशीर बांधकामांना मंजुरी देण्यात येत असून त्याबाबत गेल्या 6 महिन्यांपासून शहर विकास विभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचं सांगून अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक संजय घाडेगावकर यांनी केली आहे. शहर विकास विभागासमोरच ठिय्या आंदोलन केल्यानं पालिका उपायुक्त मुख्यालय यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र घाडेगावकर यांनी कुणाला न जुमानता आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. दरम्यान पालिका आयुक्त संजू जयस्वाल यांनी घाडेगावकर यांची समजूत घालून आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. याबाबत संजय घाडेगावकर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की शहर विकास विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दिरंगाई करत होते. आंदोलन करताच त्यांचं डोकं ठिकाणावर आलं. अनेकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण मला त्यांच्यावर आणि त्यांच्या आश्वासनावर भरोसाच नसल्याचं सांगून आयुक्तांच्या आश्वासनावर आंदोलन मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे मनसे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर अविनाश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र निलेश चव्हाण यांच्या वतीनं ठाणे शहर मनसे कमजोर होत असतानाच हा एकट्या चव्हाणांचा राजीनामा नाही तर सामूहिक राजीनामा सत्र असल्याचं निलेश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं. त्यामुळे नवनिर्वाचित मनसे अध्यक्ष यांना पुढील मार्गक्रमणाची वाट आता आळवळण्याची ठरणार आहे. ठाण्यात मनसेची गळती सुरूच असून पक्ष सोडलेल्या माजी अध्यक्षांच्या तब्बल 55 अधिकाऱ्यांनी आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा ठाकरे यांच्याकडे धाडलाय. त्यामुळे ठाण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं असून नूतन अध्यक्ष अविनाश जाधव यांना भविष्यात पक्ष वाढवण्याचं मोठं आव्हान पेलावं लागणार आहे. 2 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी तडकाफडकी ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांना हटवून त्यांच्या जागी आंदोलनात अग्रेसर असणाऱ्या जाधव यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर लगेचच चव्हाण यांनी मनसेचा त्याग केला होता तर मंगळवारी त्यांच्या 55 समर्थकांनी सामूहिक राजीनामा दिले. श्रेय लाटण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ढोकाळी इथं बांधण्यात आलेल्या मिनी स्टेडियमचं उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उरकण्यात आलं. मात्र पालिकेनं ओसी न दिल्यानं गेले 11 महिने या स्टेडियमला टाळं लागलं होतं. स्टेडियमला पालिकेनं अखेर ओसी बहाल केली आहे. आता स्टेडियम कुणाला बहाल करायचं यावरून राजकीय खेळ रंगला नाही तर अन्य खेळांसाठी ते खुलं होऊ शकतं. ठाणे महापालिकेचे 25 कोटी आणि संजीव नाईक यांच्या 4 कोटींच्या खासदार निधीतून ढोकाळी इथं इनडोअर क्रीडा संकुल उभं राहिलं. खासदार निधीतूनच हे संपूर्ण संकुल उभं राहिल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सेना राष्ट्रवादीत बराच कलगीतुरा रंगला.
त्यावर पडदा टाकत 8 फेब्रुवारी 2014 रोजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात स्टेडियमचं उद्घाटन झालं. मात्र निवडणुकीनंतर त्याकडे कोणी डुंकूनही बघितलं नाही. स्टेडियमची काही कामं अपूर्ण असल्याचं कारण देत पालिका या बांधकामाला ओसी देत नव्हती. परंतु माजी आयुक्त असीम गुप्ता यांनी जाता जाता ओसी बहाल करून स्टेडियमचा मार्ग मोकळा केला. हे स्टेडियम पीपीपी तत्वावर खासगी संस्थेला चालवण्यास द्यायचं की पालिकेच्या माध्यमातून चालवायचं याबाबत पालिका प्रशासनाचं मत होत नव्हतं. पालिकेच्या प्रस्तावित क्रीडा धोरणात त्याचा समावेश आहे, मात्र कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता आपल्याच संस्थेला स्टेडियम चालवण्यास द्यावं असा हट्ट स्थानिक राजकीय नेत्यांनी धरलाय. माजी आयुक्त असीम गुप्ता यांनी या राजकीय हस्तक्षेपाला विरोध दर्शवला होता. आता नवे आयुक्त संजू जयस्वाल या प्रकरणी कोणतं धोरण स्वीकारतात यावर स्टेडियमचं भवितव्य अवलंबून आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? चौपाय टीजीएसबी मध्ये खात आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधून काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजीएसबी चे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. ठाणे शहरातील अनधिकृत बार विरोधात कडक मोहीम हाती घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजू जयस्वाल यांनी दिले. ही कारवाई करण्यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात जबाबदारी निश्चित केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. ठाणे शहरातील बेकायदा बारच्या बांधकामाचा मुद्दा सध्या गाजत असून महापालिकेतील काही अधिकारी अशा बारच्या बांधकामांना आश्रय देत असल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढे येत आहेत. ठाण्यातील 52 लेडीज बार संबंधीचा एक अहवाल मध्यंतरी ठाणे पोलिसांनी पालिकेकडे सादर केला होता. या अहवालाच्या आधारे काही बारच्या बांधकामांविरोधात महापालिकेनं धडक मोहीम हाती घेतली होती. दरम्यान बेकायदा बांधकाम असलेल्या लेडीज बारना अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला दिला गेल्याची काही प्रकरणं यापूर्वीच उघड झाली आहेत. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बार असून या ठिकाणी अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला दिला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. या परवान्यांची मुदत संपत आल्यानं त्यास मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी मध्यंतरी बारमालकांचं एक शिष्टमंडळ महापौर संजय मोरे आणि तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यामुळे महापालिका वर्तुळात वादंग निर्माण झालं होतं. दरम्यान लंच होमच्या नावाखाली काही बारमालकांनी अग्निशमन विभागाचे परवाने पदरी पाडून घेतल्याचा आरोप स्थायी समिती सभेत करण्यात आला होता. अशा बारविरोधात कडक कारवाई करण्याची मागणीही यावेळी लावून धरण्यात आली होती. अखेर आयुक्त संजू जयस्वाल यांनी अतिक्रमण विरोधी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत अशा बारविरोधात जोरदार मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. या बैठकीस अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख केडी निपुर्ते, अग्निशमन विभागाचे प्रमुख अरविंद मांडके, विधी सल्लागार काळे असे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बारमालकांचं म्हणणं ऐकून घेऊन सुनावणी देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यानुसार तातडीनं सुनावणी देऊन पुढील कारवाई सुरू करावी असे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले. या कारवाईत चालढकल झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि व्यवसायानं बिल्डर असलेल्या 35 वर्षीय संदीप वामन पाटील यांची गोळ्या घालून भीषण हत्या. मंगळवारी सकाळी त्यांच्या साबे गावातील निवासस्थानी अज्ञात टोळक्यानं केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येनं साबे गावात घबराटीचं वातावरण पसरलंय. या प्रकरणी अज्ञात 10 ते 15 जणांच्या टोळक्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. मयत संदीप वामन पाटील हा शिवसेनेचा बीआर नगर येथील शाखेचा शाखा प्रमुख होता. तर उपजीविकेसाठी बांधकाम क्षेत्रात बिल्डर होता. 15 दिवसांपूर्वी संदीपचे जमिनीच्या वादावरून भांडण झालं होतं. याबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी साबेगाव येथील निवासस्थानाच्या मागे असलेल्या मंदिरात पूजेसाठी संदीप आपल्या 2 सहकाऱ्यांसोबत गेला होता. परतत असताना 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं हातात चॉपर आणि तलवारीसह रिव्हॉल्वर घेऊन चेहऱ्यावर बुरखा घालून त्याले सदर दृश्य पाहताच संदीपच्या सोबत असलेल्या दोघांनी पळ काढला. या टोळक्यानं संदीप पाटील यांच्यावर 4 राऊंड गोळीबार केला. त्यात 1 गोळी त्यांच्या डोक्याला लागली तर 3 गोळ्या छातीत घुसल्याची माहिती आहे. जखमी अवस्थेत संदीपला डोंबिवलीच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. संदीपच्या हत्येनं साबेगावात शोकाकुल वातावरण पसरलंय. तर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त प्रभाकर बुधवन, सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून त्वरित आरोपींना गजाआड करायचे आदेश पोलिसांना दिले.
आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा काँग्रेस नगरसेवक घाडीगावकर यांचे ठाणे महानगरपालिका शहर विकास विभागासमोर ठिय्या आंदोलन मनसेला बळती सुरूच ठाण्यात कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे आणि दिव्यात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326 आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार